मध्ये घेत असतो. तर यावेळेला शिक्षकाचं काम आहे की त्यांना मॉनिटरिंग करावं, तर मॉनिटर करावं आणि ते करत असताना विद्यार्थ्यांना जिथं आवश्यकता आहे तिथं त्यांना मदतही करावी. गेम घेतल्यानंतर एखादा राऊंड झाला समजा, तर त्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांशी त्या गेमबद्दल बोलावं, त्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्यामध्ये सुधारणा करून, गेममध्ये सुधारणा करून मग ती पुन्हा गेम कंडक्ट करावी, त्यांचा थोडासा फीडबॅक घ्यावा. जसं मगाशी सर म्हटले त्याच पद्धतीनं रिव्ह्यू, जोपर्यंत आपण आपल्याच लेसनचा रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातल्या चुका कळत नाही. तर त्यासाठी कोणती गेम घेतल्यानंतर थोडासा विचार करावा की आज मी जी गेम घेतली तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या का, आणि जर आल्या असतील तर त्या नक्की कशामुळं आल्या, मग काय करायला हवं, यासाठी थोडासा विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, ज्या लँग्वेज कंटेंटवरती आधारित किंवा कॉम्पिटन्सीवरती आधारित तुम्ही ती गेम घेतलेली आहे, तर ती त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली की नाही, का फक्त एंटरटेनमेंट झाली, याचाही शिक्षकानं अतिशय काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. कारण आपण गेम्स घेतो आहे तर त्याचा उद्देश फक्त एंटरटेनमेंट नाही, तर तिथं आपण त्यांना काहीतरी घटक शिकवणार आहे आणि त्या घटकासाठी आपण ती गेम घेत असतो. त्यानंतर एखादी गेम आपण मॉडिफाय करू शकू का आणि ती इतर ठिकाणी त्याचं इतर टॉपिक शिकवण्यासाठी ती वापरू शकू का. उदाहरणार्थ आपल्याला व्हर्ब्स ही कन्सेप्ट आता आपण त्यांना नव्यानं सांगतो आहे. व्हर्ब्स त्यांचे झालेले आहेत पण आता ती ॲक्च्युअल व्हर्ब्स हा शब्द वापरून आपण ती कन्सेप्ट त्यांना सांगतो आहे. तर यामध्ये एक गेम दिलेली आहे की काही व्हर्ब्स दिलेत आणि विद्यार्थ्यांनी अर्धेच दिलेत ते, आणि त्याची उरलेली अक्षरं विद्यार्थ्यांनी स्वतः भरायची आहेत. तर आता ही गेम झाल्यानंतर त्याला थोडंसं एक्सटेन्शन आपण देऊ शकतो की शिक्षक विद्यार्थ्यांना सांगेल की मी आता हे वाक्य आपण थोडंसं म्हणून घेऊया. अर्धा भाग शिक्षक म्हणेल, अर्धा भाग मुलांनी करायचा. उदाहरणार्थ मंकीज जम्प, तर यामध्ये शिक्षक म्हणेल मंकीज आणि विद्यार्थी ते ॲक्शन प्रत्यक्षात करून दाखवेल. तर असे अशा वेळेला ॲक्शन व्हर्ब्स म्हणजे नक्की काय हे विद्यार्थ्यांना अगदी छान पद्धतीनं समजेल आणि त्यांच्या जास्त लक्षात राहील. तसंच आपल्याकडं नाउन्स आणि ॲडजेक्टिव्ज पण आपण आता त्यांना नव्यानं ह्या कन्सेप्ट सांगतोय. तर इथंही आपण जर असं त्यांना सांगितलं की तुमच्या नावाच्या आद्याक्षरानं सुरू होणारं एखादं ॲडजेक्टिव सांगून तुमचं नाव सांगा. उदाहरणार्थ नाव आहे अशोक, तर ॲक्टिव अशोक म्हणजे एनं स्टार्ट होणारी दोन्ही हे आले, वर्ड्स आले. तर अशा वेळेला मुलांना नाऊन म्हणजे काय आणि ॲडजेक्टिव म्हणजे काय हे अगदी क्लिअर होऊ शकेल. त्यामुळं अशा गेम्स आपण वापरू शकू का एखाद्या टॉपिकसाठी, याचाही विचार शिक्षकानं करावा असं मला वाटतं. आता हे सगळं करत असताना ज्या वेळेला आपण गेम्सचा विचार करतो आहे, तर गेम्स कंडक्ट करतो आहे, तर गेम्स घेताना काही गोष्टी मात्र शिक्षकानं अतिशय विचार करणं अपेक्षित आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की फोकस ऑन द ऑब्जेक्टिव्ह इन्स्टेड ऑफ एंटरटेनमेंट, म्हणजे फक्त मनोरंजन नको, तर आपण जो घटक शिकवणार आहे त्या घटकाची फलनिष्पत्ती काय झाली, त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली का, किंवा तो घटक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचला की नाही हे आपण पाहणं इथं अपेक्षित आहे. ज्या वेळेला आपण ग्रुप्स करतो, पेअर्स करतो, तर वर्गात मला असं वाटतं की प्रत्येक गेमच्या वेळेला हे ग्रुप्स बदलते ठेवावेत, पेअर्स बदलते ठेवावेत. त्यानंतर काही वेळेला काही गेम्स खूप मजेशीर असतात आणि मुलांना त्याच्यात खूप इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे शिक्षक पण तो घेत राहतो. तर बराच वेळ म्हणजे आपण ठरवलेल्या वेळेपेक्षा कदाचित आपण खूप वेळ ती गेम घेत राहतो आणि मग आपलं सगळं टाईम शेड्यूल सगळं बिघडून जातं. तर अशा वेळेला शिक्षकानं टाईम मॅनेजमेंटचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटची एक गोष्ट महत्त्वाची, ते म्हणजे एनकरेज स्पोर्ट्स स्पिरिट्स. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही कॉम्पिटिटिव्ह गेम्स घेतो आणि मग काही वेळेला असं होतं की एकच ग्रुप सतत जिंकत राहतो आणि एखादा ग्रुप असतो तो मात्र कायम त्याच्यामध्ये त्यांना कमी मार्क्स मिळत जातात. मग अशा वेळेला कुठंतरी फेल्युअर फिलिंग येत नाही ना हे बघणंसुद्धा अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच मग अशी मी म्हटलं की हे ग्रुप्स किंवा पेअर्स जे आहेत ते आपण सतत जर बदलत राहिलो तर आपण मुलांना मिक्स करू शकतो. म्हणजे काही ब्राईट स्टुडंट्स, काही शाय स्टुडंट्स असे एकत्र जर केले तर या पद्धतीनं गेम्स घेणं आपल्याला जास्त सोयीस्कर होईल. तर मला असं वाटतं आहे की या गेम्सचा एक छान टूल गेम्सच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये आहे की मुलांपर्यंत आपला घटक अगदी छान पद्धतीनं आपण कसा पोहोचवू. तर शिक्षकानं जर या टूलचा वापर
योग्यरित्या आणि प्रभावीपणे केला तर अध्ययन अध्यापन मजेशीर होईल, यात काही नक्कीच शंका नाही. धन्यवाद. हाय फ्रेंड्स, आय एम पुंडलिक कविराज फ्रॉम राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली डिस्ट्रिक्ट गडचिरोली. सो इन दिस सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट लर्निंग अबाउट लैंग्वेज. जनरली इन क्लासरूम्स, इन इंग्लिश क्लास वी लर्न लैंग्वेज. सो फ्रॉम सिक्स्थ स्टैंडर्ड टेक्स्ट बुक्स वी हैव इंट्रोड्यूस्ड दिस लर्निंग अबाउट लैंग्वेज. म्हणजे काय, इंग्लिश क्लासेसमध्ये आपण जनरली इंग्लिश लैंग्वेज शिकत असतो, किंबहुना लैंग्वेज शिकलं पाहिजे. तर लैंग्वेज शिकता शिकताच लैंग्वेजबद्दल सुद्धा आपल्याला शिकणं आवश्यक आहे. आता लैंग्वेजबद्दल शिकणं म्हणजे काय, व्हॉट इज लर्निंग अबाउट लैंग्वेज. कारण कोणतीही भाषा म्हटली की त्याचे काही नियम असतात, त्याचं फंक्शनिंग कशी असते, हाव लँग्वेज वर्क्स, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. म्हणजे त्या लँग्वेजचे नियम, द रूल्स ऑफ दॅट लँग्वेज, ज्याला आपण ग्रामर म्हणतो. आता पटकन ग्रामर म्हटलं की जरा जड वाटते आपल्याला आणि भीती पण वाटते कधी कधी. तर तसं न वापरता हे लँग्वेजबद्दल शिकणे, लर्निंग अबाउट लँग्वेज असा टॉपिक आपण दिलेला आहे. तर त्यामध्ये काही मुद्दे आम्ही इन्क्लूड केले आहेत, तर त्या थोडक्यात त्यांच्याबद्दल मी माहिती सांगतो. तर सहावीच्या आता नवीन टेक्स्टबुकमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, चार जे मुख्य प्रकार आहेत ते इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, ऑर्डर्स ऑर कमांड्स अँड एक्सक्लेमेशन्स. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असे पार्ट्स ऑफ स्पीच हे इन्क्लूड केलेले आहेत, त्यापैकी नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव, ॲडवर्ब आणि प्रिपोजिशन, इथपर्यंत वर्ग सहावीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याचप्रमाणे काही सिम्पल टेन्सेस इन्क्लूड केले आहेत आणि यूज ऑफ ॲपोस्ट्रॉफीसुद्धा त्यामध्ये आहे. तर लर्निंग अबाउट लँग्वेज जे म्हटलं आहे यामध्ये ग्रामरचा अभ्यास आपण करणार, विद्यार्थ्यांना ग्रामर शिकवणार. पण आपल्या डोक्यातून मला वाटते की ग्रामर हा शब्द आपण काढून टाकू. कारण ग्रामर म्हटलं की एक तर आपण ग्रामरला अवाजवी महत्त्व देत आलो आहोत आणि ग्रामरबद्दल अवाजवी भीतीसुद्धा आपल्या मनात असते, त्यामुळे हा शब्द न वापरता ते शिकता येते. म्हणून विद्यार्थ्यांना हे ग्रामरशी डील करतो वर्गामध्ये, तर विद्यार्थ्यांना असं लोड यायला नको, त्याची भीती वाटायला नको, असे प्रयत्न आपले असले पाहिजेत. म्हणजे ग्रामर म्हटलं की त्यांचे व्याख्या असतात, सांग रे नामाची व्याख्या सांग, व्हॉट इज नाउन, असे त्यांचे डेफिनेशन्स आपल्याला पाठ करून घ्यायचे नाही आहेत. सो डोंट मेक स्टुडंट्स टू लर्न द डेफिनेशन्स. असं करून ते खरोखर आपण शिकतो असं नाही. एखाद्या ग्रामर आयटमची व्याख्या आपल्याला माहीत आहे म्हणजे ते आपल्याला समजलं असं होत नाही ना. म्हणून मला वाटते त्याची व्याख्या काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा ते कसं कार्य करते, हाऊ इट वर्क्स, दॅट इज मोर इम्पॉर्टंट ना. तर तसं आपण प्रयत्न करायला पाहिजे, जास्त त्याचा बाऊ करायचा नाही ग्रामरचा. तर मित्रांनो, आणि काय होते, ग्रामर शिकवताना आपण ते गणितासारखं शिकवत असतो. बघा, हे सूत्र, हे ते नियम, असं न करता याला मेकॅनिकल नाही बनवायचं. म्हणजे ड्रिलिंग करायला लावणे, डेफिनेशन्स पार्ट करायला लावणे आणि त्याचे जे मायन्यूट कॉम्प्लिकेटेड रूल्स असतात ते डिस्कस करणे, या सर्वांमधून विद्यार्थी कमी शिकतो आणि भीती जास्त निर्माण होते असं मला वाटते. म्हणून हे असं करून आपल्या लर्निंग अबाउट लँग्वेज जे आहे, ग्रामर जे आहे, त्याला आपण अजून कठीण करू नये असं मला वाटते. तुम्ही पण यावर विचार कराल. आणि मग त्यांना सगळं शिकवायचं नाही तर मग त्याला येणार कसं विद्यार्थ्यांना,
असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. बरं, येऊ शकते ना. तुम्ही शिकवल्याशिवाय सुद्धा विद्यार्थ्यांना येऊ शकते. काय आहे की थोडंसं त्यांच्यावर विश्वास ठेवायचं आणि त्यांना स्वतः विचार करू द्यायचं. हेल्प स्टुडंट्स डेव्हलप इन्साइट्स इन टू हाऊ लँग्वेज वर्क्स, म्हणजे भाषा कशी चालते, कसं कार्य चालते, एखाद्या वाक्याचा अर्थ कसा होत आहे, काहीतरी बदलल्याने काय चेंजेस होत आहेत हे त्यांना ऑब्झर्व करू द्या. दिलेले काही एक्झाम्पल्स आहेत त्यामधून त्यांना स्वतः ऑब्झर्व करून स्वतः गेस करू द्या. त्याप्रकारे ते विद्यार्थी स्वतः शिकायला लागतील आणि जिथं कुठं कमी पडत आहेत आपण त्याला सपोर्ट करायचं. आणि जे काही ॲक्टिव्हिटीज इथं मी तुम्हाला सांगितल्या आहेत, काही मोजक्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत 6वीच्या टेक्स्टबुकमध्ये, परंतु वी कॅन डिवाइस मोर ॲक्टिव्हिटीज ऑफ दोज टाईप्स. ज्या ज्या पॅसेजवर, ज्या स्टोरीजवर किंवा जिथं कुठं तुम्हाला वाटते तिथं तुम्ही पॅरलल ॲक्टिव्हिटीज तुम्ही फ्रेम करू शकता त्याच प्रकारचे. समजा एखाद्या ठिकाणी हे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस दिले आहेत किंवा प्रिपोजिशन्स दिले आहेत, फक्त जेवढं दिलं आहे तेवढंच आपण न शिकवता तशाच प्रकारचे ॲक्टिव्हिटीज इतर ठिकाणीसुद्धा आपण फ्रेम करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. परंतु हे सगळं करताना एक लक्षात ठेवायचं की हे ज्या सिरियलने दिलं आहेत ना त्या सिरियलने जायचं आपण, पण एखादा पुढे गेल्यानंतर एखाद्या वेळेस वाटलं तर वी कॅन कम बॅक, आधीच्या पोर्शनवर येता येईल, पण जम्प ओव्हर नाही करायचं. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ग्रामर शुड नॉट बी टॉट इन आयसोलेशन, मीन्स इट शुड बी टॉट इन्सिडेंटली. तुम्हाला दिसत असेल इन्सिडेंटली म्हणजे काय, की कोणत्या तरी संदर्भात ते ग्रामरचे आयटम्स शिकवायचे. टीच दोज ग्रामर पॉईंट्स इन सम कॉन्टेक्स्ट, कोणत्या तरी संदर्भात जेव्हा आपण शिकवतो त्याच वेळेस त्यांचा अर्थ कळायला सोपं असते. आणि म्हणूनच हे जे ग्रामरचे जेवढे काही ॲक्टिव्हिटीज दिले आहेत आपल्या पुस्तकामध्ये ते असे वेगळे दिलेले नाही आहेत, कोणत्या तरी पॅसेजच्या स्टोरीच्या किंवा कशाच्या तरी खाली दिले आहेत आणि त्यातलेच वाक्य, त्यातले शब्द वापरून ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ असा की त्या संदर्भामध्ये ते लँग्वेज कसं वर्क करतंय हे समजायला सोपं जाते विद्यार्थ्यांना. म्हणून आपण असं नाही करायचं हे ग्रामरचं आहे नंतर शिकवतो, केव्हा तरी मग त्याचं काही संदर्भ नसताना आपण ते ग्रामर शिकवायला लागतो, मग ते त्यांच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून ग्रामर शुड बी टॉट इन्सिडेंटली, काहीतरी इन्सिडेंट, काहीतरी घटना, काहीतरी संदर्भ असला पाहिजे. आणि लिंक इट विथ डे टू डे लाईफ, म्हणजे फक्त ग्रामर जे आहे ते फक्त इंग्लिशच्या क्लासपुरतंच मर्यादित न ठेवता ते बाकी एव्हरीडे आउटसाईड द स्कूल ऑल्सो, आउटसाईड द क्लासरूम, आउटसाईड द स्कूल ऑल्सो, सॉरी, वेन एव्हर यू सी दॅट अ स्टुडंट इज मेकिंग एनी मिस्टेक यू शूड करेक्ट हिम, यू शूड गाईड देम, बिकॉज ग्रामर इज ऑल्सो पार्ट ऑफ लँग्वेज ना. म्हणून लँग्वेज जिथं जिथं यूज होतो तिथे तिथे ग्रामर असतो, पण ग्रामर त्याला जास्त बाऊ न करता, जास्त टेन्शन न देता विद्यार्थ्यांना एक लँग्वेजच शिकत आहोत या पद्धतीने आपण ग्रामर जर डील केलं ग्रामरसोबत तर ते जास्त फायद्याचे ठरेल असं मला वाटते. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आय एम नदीम खान फ्रॉम नूतन कन्या ज्युनियर कॉलेज भंडारा अँड मेंबर ऑफ स्टडी ग्रुप ऑफ बालभारती अँड करिक्युलम कमिटी ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. टुडे आय एम डीलिंग विथ हँडलिंग द टेक्स्ट बुक अँड डीलिंग विथ एक्सरसाइजेस अँड ॅक्टिव्हिटीज इन माय इंग्लिश बुक 6. यावर्षी आपल्याला जे पुस्तक, नवीन पाठ्यपुस्तक तयार झालेलं आहे त्या पुस्तकातल्या एक्सरसाइजेस आणि ॲक्टिव्हिटीजला कसं डील करायचं याच्याबद्दल मी आज आपल्यासोबत बोलत आहे. आता हे पाठ्यपुस्तक कसं तयार झालं आणि त्यामागे काय उद्देश आहे याबद्दल आज थोडं मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रायमरी एज्युकेशन करिक्युलम 2012 यावर हे बेस्ड आपलं माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 6 आहे आणि राईट ऑफ चिल्ड्रेन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, फ्री फॉर द चिल्ड्रेन अँड कंपल्सरी फॉर द गव्हर्नमेंट याच्या प्रिन्सिपल्सला आधार धरून नवीन राईट टू एज्युकेशनच्या कायद्यानुसार हे पाठ्यपुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यातले जे मार्गदर्शक तत्त्वे आहे त्याला अनुसरून हे पुस्तक तयार झालेलं आहे
आणि सोबतच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 त्याची मदत आपण घेतली आहेच. आता पाठ्यपुस्तक इंग्लिशचे हे जे तयार झालेलं आहे त्याच्यामागचं काय एम आहे. द टेक्स्टबुक एम्स ॲट गिविंग चिल्ड्रेन अ सिस्टमॅटिक एक्सपोजर टू द लँग्वेज अँड हेल्पिंग देम टू लर्न इंग्लिश जॉयफुली थ्रू ग्रेडेड अँड एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे काय तर या पाठ्यपुस्तकाचा एक उद्देश असा आहे की मुलांना एक पद्धतशीर भाषेला इंग्रजी भाषेला जी आपल्या संदर्भात बोलायचं झालं तर मराठी मीडियमच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते आपण इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज असं त्याचा वापर करतो. तर एक सिस्टमॅटिक एक्सपोजर द्यायचा म्हणजे मुलांना जास्तीत जास्त संधी द्यायची इंग्लिश बोलण्याची, इंग्लिश ऐकण्याची, इंग्लिश वाचण्याची, सोबतच इंग्लिश लिखाणाचीसुद्धा त्यांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. सोबत त्यांना इंग्रजी शिकताना जॉयफुल लर्निंग व्हायला पाहिजे, बोरिंग किंवा रॉट लर्निंग न होता त्याच्यात त्यांना मजा आली पाहिजे. थ्रू ग्रेडेड अँड एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे पाठ्यपुस्तकात ज्या ॲक्टिव्हिटीज आणि एक्सरसाइजेस आल्या आहे त्या ग्रेडेड पद्धतीने आल्या आहे. आधी थोडे लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, नंतर आधी फक्त रिमेंबरिंग किंवा नॉलेज बेस्ड, त्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स, त्यानंतर ॲनालिटिकल स्किल्स आणि शेवटी त्यांचं हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स डेव्हलप करणं म्हणजे त्यांचे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स डेव्हलप करणं इव्हॅल्युएशन अँड क्रिएशनसाठी. यासाठी ग्रेडेड पद्धतीचा वापर या पाठ्यपुस्तकात आपण केलेला आहे. सोबतच ज्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहेत त्या सगळ्या एंगेजिंग आहेत म्हणजे त्यांना खिळवून ठेवणार आहे. तुम्हाला मी नक्की सांगू इच्छितो की आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे या ॲक्टिव्हिटीजचा डेमो घेताना इथं. आणि जेव्हा वर्गात तुम्ही डेमो घ्याल तर तुम्हालाही भरपूर धम्माल मजा येणार आहे हे ॲक्टिव्हिटीज आणि गेम्स आणि सगळ्या एक्सरसाइजेस करताना. आणि हे जे काही पाठ्यपुस्तक तयार झालं आहे आमचा अप्रोच जो आहे तो लर्नर सेंटर्ड अप्रोच आहे. यामध्ये द लर्नर सेंटर्ड अप्रोच प्रमोट्स लर्निंग थ्रू कन्स्ट्रक्टिव्हिझम, दानरचनावादाचा आपण वापर करतो आले आहे आणि दानरचनावादाचा वापर सुरू राहणार आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू राहणार आहे आणि हे पाठ्यपुस्तक आपल्याला एक खूप मदत करणार आहे या पद्धतीत. पण एक दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात आपण शिकवतो आहे, प्रत्येक ठिकाणी स्थिती ही एकसारखी नसते. तर आपल्याला म्हणजे शिक्षकाला हे टेक्स्टबुक ॲडॅप्ट करायचं आहे आपल्या लोकल कॉन्टेक्स्टमध्ये आणि त्या लोकल कॉन्टेक्स्टला ॲडॅप्ट करून पाठाचा कॉन्टेंट डिलिव्हर न करता त्यामागचं जे स्किल आहे ते डिलिव्हर व्हायला पाहिजे, त्यामागचं जे नॉलेज आहे ते कन्स्ट्रक्ट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा पाठ दिलेला आहे, स्टोरी आहे, स्टोरी मुलांना आनंद घ्यायचा आहे मान्य, पण त्या स्टोरीचं भाषांतर न करता त्यांना स्टोरी इंग्लिशमध्ये शिकवून द्यायची आहे आपल्याला. आणि सगळं झाल्यानंतर मग त्याच्यावर काय आधारित प्रश्न आहे, तर आता मुलांनी ती स्टोरी आपल्या मातृभाषेत सांगायची आहे. मग जर तो मुलगा यवतमाळ जिल्ह्यातील किंवा गडचिरोली जिल्ह्यातील गोंडी भाषा बोलणारा असेल तरी शिक्षकांनी ते ऐकून घ्यायचं आहे, त्याचा आदर तिथल्या लोकल डायलेक्टचा आदर करायचा आहे. किंवा एखाद्या दुसऱ्या भाषेत जरी तो बोलला तरी आपल्याला त्याचा आदर करायचा आहे आणि ती मातृभाषेत जरी तो सांगत असेल तरी ती त्याला आकलन पूर्ण झालेलं आहे म्हणून आपल्याला या प्रकारे समोर जायचं आहे, ॲडॅप्ट करायचं आहे लोकल कॉन्टेक्स्टला. सोबतच आपल्याला डिफरंट इंटरॅक्शन पॅटर्न वापरायचे आहे हे शिकवत असताना. इंटरॅक्शन पॅटर्न म्हणजे एखादी एक्सरसाइज आहे, एखादी कृती आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ती सिंगल इंडिव्हिज्युअल राहू शकते. चार प्रकारचे इंटरॅक्शन पॅटर्न आहेत. पहिला इंडिव्हिज्युअल, दुसरा आहे पेअर वर्क, तिसरा आहे ग्रुप वर्क आणि चौथा आहे होल क्लास. असं जास्तीत जास्त वेळेस असं दिसून आलेलं आहे की एक तर इंडिव्हिज्युअल घेतात शिक्षक किंवा होल क्लास घेतात, पण आपल्याला याच्यात पेअर वर्क आणि ग्रुप वर्क याच्यावर स्ट्रेस करून त्यांना जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह बनवायचा प्रयत्न करायचा आहे हे पाठ्यपुस्तक. शेवटी मी एवढं बोलू इच्छितो की हायर ऑर्डर थिंकिंग स्किलला प्रमोट करतं. याच्यात एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीजसुद्धा दिलेल्या आहेत जे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. ह्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये क्लासरूममध्येच नाही तर क्लासरूमच्या बाहेरसुद्धा जे ऑथेंटिक मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर, मॅगझिन, वेगवेगळे ॲडव्हर्टाईजमेंट्स, या सगळ्यांचा तो वापर करून, इंटरनेटचासुद्धा तो वापर करून नवीन ज्ञान तो संपादन करू शकतो. आणि लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग याच्या
सोबतच फंक्शनल यूज ऑफ लँग्वेज म्हणजे ग्रामरचा फंक्शनल यूज आणि स्टडी स्किल्स नोट मेकिंगसारखे प्रश्नसुद्धा या पाठ्यपुस्तकात आलेले आहेत. आणि याच्यात टीचरचा जो रोल आहे तो खूप क्रिएटिव्ह राहणार आहे. परत एकदा क्रिएटिव्हिटी ऑफ टीचर्स पणाला लागणार आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील वेगवेगळे कॅरेक्टर्स डमी बडीज सॉरी तयार केलेले आहेत. हे जे आहेत थर्माकोल शीटमध्ये आहे, आपण कार्डबोर्डवरही तयार करू शकता. आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकात हे सातही कॅरेक्टर वर्षभर सोबत मुलांसोबत राहणार आहे आणि यांच्या माध्यमातून मुलांपर्यंत फंक्शनल यूज ऑफ लँग्वेज पोहोचणार आहे. जर आपण हे वर्गात तयार केलं आणि वर्षभर आपण याचा वर्गात खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटीजमध्ये वापर करून घेतला किंवा मुलांना हे कॅरेक्टर्स बनवाय स्वतः त्यांना रोल प्ले करायला सांगितलं तर खूपच भन्नाट मजा येऊ शकते वर्गात. सोबतच शिक्षकांना प्रत्येक लेसन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी प्लॅन करायचं आहे, त्याला चांगल्या प्रकारे कमी वेळेत योग्य प्रकारे एक्झिक्यूट करायचं आहे. आणि शेवटी रिक्वेस्ट करू इच्छितो की शिक्षकाला रिफ्लेक्टसुद्धा करायचं आहे. पहिलं वर्ष आहे, नवीन पाठ्यपुस्तक आहे, प्रत्येक ॲक्टिव्हिटी घेताना ती ॲक्टिव्हिटी कशी गेली, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय चांगलं घडलं, त्या ॲक्टिव्हिटीला जर वेगळ्या पद्धतीनं करायचं असेल तर पुढच्या वेळेस ते वेगळी पद्धत कोणती असू शकते आणि कोणकोणते एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट त्या ॲक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइजमध्ये आहे हे शिक्षकांनी त्यांच्या रिफ्लेक्शन लॉगमध्ये म्हणजे त्यांच्या डायरीमध्ये नमूद करायचे आहे. सोबतच आपल्याला टेक्नॉलॉजी इंटिग्रेशनबद्दल बोलायचं झालं तर तंत्रज्ञानासाठी ई बालभारतीचा ॲप आपल्या मदतीला आहेच, बडीजसुद्धा आहेत. आमचा प्रयत्न आहे की हे जे बडीज आहेत, हे सात कॅरेक्टर्स आहेत, यांना घेऊन आपण ॲनिमेशनसुद्धा समोर तयार करू आणि ते आपल्यापर्यंत बालभारतीच्या माध्यमातून किंवा SCERTच्या माध्यमातून नक्की पोहोचणार आहे. आता काही ॲक्टिव्हिटीज मी इथं एक्झाम्पल देऊ इच्छितो. आज आपण इथं ट्रेनिंगला आले आहे आणि आजच बालभारतीच्या पोर्टलवर ईबुक या प्रशिक्षणाच्या आधी अवेलेबल करून दिलेलं आहे. जर आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्याकडे ईबुकची जर हार्ड कॉपी असेल तर मी सांगू इच्छितो कोणकोणत्या एक्सरसाइजेस आणि ॲक्टिव्हिटीज आहेत आणि कोणकोणत्या पेज नंबरवर आहेत. तर त्याच्यात एक बडीज ऑफ तारा म्हणजे तारा ही सेंट्रल कॅरेक्टर आणि त्याचे बाकीचे सहा बडीज एकूण सात बडीज पेज नंबर 2 पासून त्यांची सुरुवात होते तर शेवटपर्यंत वेगवेगळ्या पानावर ते आलेले आहेत. त्यानंतर कॉमिक स्ट्रीप स्टोरी आहे पेज नंबर 3 वर, डू इट युअर सेल्फ किट पेज नंबर 23 अँड 27, इनव्हिजिबल बेंच खूप व्हेरी फॅन्टॅस्टिक गेम टू प्ले इन द क्लासरूम, एकाच प्रकारचे सेंटेन्स स्ट्रक्चर वारंवार प्रॅक्टिस करायला गेमच्या माध्यमातून साध्य होणार आहे पेज नंबर 33 वर, क्विज युअर टीचर व्हेरी इंटरेस्टिंग ऑन पेज नंबर 40, देन स्टोरी इन फ्लो चार्ट्स मुलांना फ्लो चार्टमध्ये स्टोरी अरेंज करायची आहे दॅट इज ऑन पेज नंबर 40, स्टडी स्किल्स लाईक नोट मेकिंग म्हणजे इथं हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचा सुद्धा विचार केलेला आहे पेज नंबर 46, एनॅक्टमेंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मुलांना ॲडव्हर्टाइजमेंट्स खूप आवडतात त्याचे एनॅक्टमेंट करून दाखवणे ऑन पेज नंबर 48, त्यानंतर ओपन बुक टेस्ट यावर्षी पहिल्यांदा आपण याच्यात आणलेलं आहे, याच्यावर पॅनल डिस्कशनसुद्धा आपण पाहाल खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे. आणि ओपन बुक टेस्ट म्हणजे फक्त कॉपी पेस्ट न करता आणि फक्त फॅक्टशी डील न करता मुलांचं जे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, त्यांचं रिझनिंग, त्यांचं लॉजिक आहे, त्याला चालना देणारे हे टेस्ट आहेत ते पेज नंबर 53 वर. त्यानंतर कोलॅबोरेटिव्ह वर्क केलं आहे म्हणजे पेज नंबर 59ची ॲक्टिव्हिटी जुन्या पाठाला वाईल्ड बोरच्या पाठाला जोडून आलेली आहे, पेज नंबर 61ची ॲक्टिव्हिटी जुन्या क्विज द टीचर पेज नंबर 39ला जोडून आलेली आहे, म्हणजे समोर मागे जाऊन आपण त्या पाठ्यपुस्तकात चांगला वापर करू शकतो. सायंटिफिक अप्रोच डेव्हलप करण्यासाठीचे लेसन एक्सरसाइजेस आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. मुलांना वर्गात ह्युमर त्यांना हसत खेळत शिकवण्यासाठी पेज नंबर 75 वर जस्ट फॉर फन ॲक्टिव्हिटी आहे. पझल्स आहे पेज नंबर 81 वर, गेम्स आहे त्यांच्या इमॅजिनेशनला मोर वाईडर स्कोप देण्यासाठी पेज नंबर 92 वर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि भरपूर गेम्स आहेत. तर अशा प्रकारे हे एक आपल्याकडे एक रिसोर्स तयार झालेलं आहे मुलांचं स्तर इंग्लिश लँग्वेजचं अधिकाधिक वाढवण्यासाठी. आणि ऑनलाईन रिसोर्सेस जे आहेत ते सुद्धा ई बालभारतीवर अवेलेबल आहेत. आपण ई बालभारतीवर जा, मोबाईलचं ॲप डाउनलोड करून घ्या आजच आणि त्याच्यावर रजिस्टर्ड करून आपण अपडेट रहा, हीच आपल्याला विनंती आहे. आणि आपले जे कंपल्सरी इंग्लिश कॉम्पिटेन्सीज आहेत स्टँडर्ड 6च्या ते आपल्या पाठ्यपुस्तकात यावर्षी दिलेले आहे. त्या कॉम्पिटेन्सीज वाचून
वर्षाच्या शेवटपर्यंत तिथपर्यंत आपल्याला मुलांना घेऊन जायचं आहे हे ध्येय समोर ठेवून आपण एक्सरसाइजेस आणि ॲक्टिव्हिटीज राबवू शकता वर्गात. पण एक माझी विनंती आहे की ते वॉटरटाईट कंपार्टमेंटसारखं न ठेवता, एकदम फिक्स रिजिड पुस्तकात जसं दिलं आहे तसं न ठेवता, आपण त्याला आपल्या लोकल कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा ॲडॉप्ट करा अशी विनंती. धन्यवाद.